नमस्कार, मी ऋषिकेश सावंत, वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। द काश्मीर फाइल्स चित्रपटाला असभ्य आणि विशिष्ट हेतूचा चित्रपट म्हटल्यानं इफ्फीतील ज्युरी प्रमुख नदाव लापिद वादाच्या भोवऱ्यात। मुख्यमंत्र्यांकडून लापिद यांच्या वक्तव्याचा निषेध। एनएफडीसी आणि ईएसजी या गोष्टीची गंभीर दखल घेणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन। गोवा मुक्तीसाठी काँग्रेसनं कधीच प्रयत्न केले नाहीत। काँग्रेसने प्रयत्न केले असते तर गोवा स्वतंत्र होण्यास उशीर झाला नसता। भारत जोडो यात्रा त्यावेळी करायला हवी होती। गुजरात दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांची काँग्रेसवर सडकून टीका। डायमंड ज्युबली योजनेबाबत सरकारचे नवे परिपत्रक जारी। डायमंड ज्युबली योजनेबाबतचे नवे परिपत्रक तत्काळ रद्द करा। निवडणुकीनंतर सरकारच्या योजनेत बदल का? आरजीचे नेते मनोज परब यांचा सरकारला सवाल। विजय सरदेसाईंचा भारत जोडो यात्रेला पाठिंबा। गोव्याच्या राजकीय वर्तुळातून विविध चर्चांना उधाण। सरदेसाई कधी कोणासोबत जातील याचा नेम नाही, मनोज परबांची टीका। काँग्रेस गोवा फॉरवर्ड युती आहे, त्यामुळे विजय सरदेसाई आमचेच। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांकडून विजय सरदेसाईंचे स्वागत। आणि गुंड कुलाल याला मडगावात मारहाण। पूर्व वैमनस्यातून कृत्य केल्याचा अंदाज। सोमवारी रात्री उशिरा तिघांना अटक। पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू। इफ्फीतील ज्युरी प्रमुख तथा इस्रायली दिग्दर्शक नदाव लापिद यांनी द काश्मीर फाइल्स चित्रपटाविषयी केलेल्या विधानाचा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी निषेध केला आहे। लापिद यांनी इफ्फीच्या व्यासपीठाचा गैरवापर केला असून एनएफडीसी आणि ईएसजी या गोष्टीची गंभीर दखल घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। मैं जो ज्यूरी चेयरमैन था उसका इस स्टेटमेंट का कंडेम्ड करता हूं। जिस तरह से उसने उस प्लेटफॉर्म का यूज करके इजराइल एम्बेसडर ने भी कहा कि ये शब्द उन्होंने नहीं कहना चाहिए, ये उन्होंने मिसयूज किया। मैं भी कहूंगा कि उन्होंने उस प्लेटफॉर्म का मिसयूज किया है ये शब्द कह के, और एनएफडीसी उसकी कॉग्निजेंस लेंगी ऐसा मुझे लगता है। भारत सरकार ये इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल इट इज एनएफडीसी और ईएसजी की तरफ से मनाया जाता है, और डेफिनेटली भारत सरकार की तरफ से एनएफडीसी इसका कॉग्निजेंस करेंगे। और इस तरह से उन्होंने ये शब्द उन्होंने यूज नहीं करना चाहिए था, उन्होंने ये स्टेटमेंट नहीं करना चाहिए था, ये मैं डेफिनेटली कहूंगा। जूरी का सिलेक्शन वैसे एनएफडीसी हमेशा के लिए करते हैं, उसमें गोवा सरकार का रोल तो रहता नहीं है, लेकिन इस तरह से इट इज एन फिल्म इंडस्ट्री रिलेटेड इशू है, इट इज एन एनएफडीसी, इसके बारे में मैंने चेयरमैन सिलेक्शन और ज्यूरी सिलेक्शंस करती हैं। गोवा मुक्तीसाठी काँग्रेसनं कधीच प्रयत्न केले नाहीत। आताची भारत जोडो यात्रा त्यावेळी केली असती तर गोव्याला स्वातंत्र्य मिळायला उशीर झाला नसता, असं म्हणत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। गोव्याला उशिरा मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्यावरून काँग्रेसवर भाजपकडून होणारा शाब्दिक हल्ला हा काही नवा नाही। काँग्रेसला गोव्याची कधीही चिंता नव्हती। पंडित नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी सैन्य पाठवण्यास नकार दिला होता। काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी गोव्याचा वापर केला अशी घाणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हापसा इथे झालेल्या जाहीर सभेत केली होती। मोदींच्या तडफदार भाषणानंतर गोवा विधानसभा 2022 निवडणुकीत भाजपने बहुमताने विजय मिळवला होता, त्यानंतर आता त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झालीय। पुढील महिन्यात गुजरात येथील विधानसभा निवडणुका 1 ते 5 डिसेंबरच्या दरम्यान 2 टप्प्यांमध्ये होणार आहेत। या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रचाराला उधाण आलंय। या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतही गुजरात दौऱ्यावर आहेत। या प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी गोवा मुक्तीचा विषय गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात खेचलाय। गोवा मुक्तीसाठी काँग्रेसने कधीच प्रयत्न केले नाहीत। आताची भारत जोडो यात्रा त्यावेळी केली असती तर गोव्याला स्वातंत्र्य मिळायला उशीर झाला नसता, असं म्हणत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। क्योंकि गोवा राज्य तो 1961 में लिबरेट हुआ, क्योंकि अभी भारत जोड़ो की जो बात कर रहे हैं उनको तभी भारत जोड़ने के लिए गोवा नहीं मिला था, गोवा तो उन्होंने ऐसा ही छोड़ दिया था। थैंक्स फॉर द गोवा के जो सभी स्वतंत्र सेनानी थे, देश भर के जो स्वतंत्र सेनानी थे, उन्हें गोवा मुक्ति में यानी 14 साल लेट लगा, तभी भी यानी कांग्रेस का देश में राज्य था और पूरे उन्होंने कभी भी कोशिश गोवा मुक्ति में नहीं लगाई। फिर भी 1961 में गोवा मुक्ति होने के बाद 10 साल लेट में मुक्ति होने के बाद भी
हमने जिस तरह से 50 साल में जो डेवलपमेंट हुई थी वो अभी हम 2014 से लेके 2022 में इस 10 साल में जितने डेवलपमेंट हुई लास्ट 50 साल में भी हम नहीं कर पाए। डबल इंजन के सरकार के वास्ते ही इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट और ह्यूमन डेवलपमेंट हम कर पाए। दिस इज अ सिंपल एग्जांपल मोर, क्योंकि जो खुद भारत जोड़ो यात्रा बोल के उनकी जो लीडर घूम रहे, जब वो भारत जोड़ो कर रहे थे तब कांग्रेस छोड़ो गोवा से स्टार्ट हो गई है। उनके खुद के जो एक्स चीफ मिनिस्टर, उनके खुद के लीडर ऑफ अपोजिशन, उनके साथ में कोई रहना नहीं चाहता है। आम जनता तो छोड़ दो, उनके लीडर्स उनके साथ में नहीं रहना चाहता है। आप खुद आप देखो, गोवा में लास्ट टाइम भी उनके लीडर ऑफ अपोजिशन के साथ 10 लोग भारतीय जनता पार्टी वो खुद ज्वाइन हुए, हमने उनको लाए नहीं। इस बार भी एक्स चीफ मिनिस्टर अलोंग विद द अपोजिशन लीडर वो खुद कांग्रेस छोड़ के आए। जिस पार्टी के पास उनके नेता लोग नहीं रहते हैं, उस पार्टी के पास अभी लोग क्या रहेंगे, वोटर क्या रहेंगे? तो मुझे लगता है कि यहाँ पे भी लोगों ने उनको छोड़ दिया है, जनता ने उनको छोड़ दिया है। उनको कुछ आशा, सीट जीतने की तो आशा ही नहीं है, इसलिए इस तरह के अननेसेसरी स्टेटमेंट करते रहते हैं। विजय सरदेसाई सध्या भारत जोड़ो यात्रेत सामील झाले आहेत, यावरून गोव्याच्या राजकीय वर्तुळातून मात्र विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाईंनी काँग्रेसच्या भारत जोड़ो यात्रेत पदाधिकाऱ्यांच्या सह इंदोर येथे जाऊन राहुल गांधींसोबत सहभाग घेतला। याच संदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरजीकडून सरदेसाईंवर टीका करण्यात आली आहे। सरदेसाई केव्हा कोणासोबत जातील याचा नेम नाही, अशी घणाघाती टीका आरजीचे नेते मनोज परबांनी केली आहे। दरम्यान विजय सरदेसाईंनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शवल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी त्यांचं स्वागत केलंय। जी भारत जोडो यात्रा काढल्या पण त्याला जॉईन झालो आणि ते म्हटलं की आम्ही काँग्रेसी वांगडा अलायन्स ना, सो तू काय म्हणतोय? तो जॉईन झालो जेव्हा गोजल आमकाय कोळी, त्यांना आम्ही पोपा उरले की हे किती चाललं काय म्हणून। फाटल्या दिसांनी काँग्रेसी काँग्रेस सामकी न्हिदल्या, काँग्रेसीक काय अर्थ ना, काँग्रेस हे सगळे त्यांचे लिडर, त्यांचे बाकीचो त्यांचो प्रेसिडेंट जावं त्यांचो विजय सरदेसाय उलयतालो, पण आयज जेन्ना भारत जोडो यात्रा त्यांना तो जॉईन झालो त्यांना एकूच मनात एकूच येयले की आयज हो विजय सरदेसाय आपूण स्वता गोंयांत असली यात्रा काढपाक कॅपेबल ना, म्हणजे ह्या विजय सरदेसाय कडे स्वताची यात्रा काढपाची कॅपेबिलिटी ना, म्हणून तो ती काँग्रेसची जी आयती गर्दी आसा त्या आयत्या गर्देन वचून थंयसर चलोन फोटोशूट करपाची म्हाका दिसता उमेद येयल्या आसतली तेका, आणि तेका दिसला आसतले की काँग्रेस खंय तर रिवायव जाता, सो आपणाकूय जर काँग्रेसीच्या थ्रू जर अलायन्स करून जर कितें फुडल्या फावट चान्स पडलो जाल्यार पडलो म्हणून। पूण हे जे राजकारण आसा, म्हणजे एकदा तुम्ही गाळी मारता दुसरे फावट वयता, दुसरे फावट परते गाळी मारता परते वयता, हे विजयाक नवीन न्हू, विजयान हेच करीत येयला, विजय हेच करीत रावतलो आमकां तरी दिसता। सो लोकांनी विजय कितलो सिरियस घेवपाचो आणि कितले त्याचे गजाली ऐकपाचे लोकांनी विचार करतो। एव्हरी टाईम विजय तेच करता, जे काँग्रेसी गाळ्यो मारतालो तेच काँग्रेसी वांगडा तो इलेक्शना पयली गेलो, टायअप केले, मागीर परत जसे इलेक्शन खेळले त्यांना ब्लेम करपाक लागलो, आणि आता परत भारत जोडोची गर्दी पहिला थंय गेला, मागीर परते आणि कोणाची गर्दी जर गोयात झाली जाल्यार त्यांच्या वांगडा वचपाक लागलो। सर, आज आम्ही पळयता माध्यमाचेर सगळ्या की भारत जोडो यात्रेक राहुल गांधी वांगडा विजय सरदेसाय दिसलेले आसा, जाल्यार त्याचेर तुमचे किती मत आसा? नी, वी वेलकम। आणि दुसरं किती आहे, विजय सरदेसाय म्हणजे गोवा फॉरवर्ड पार्टी ही आमची प्री पोल अलायन्स आशिल्ली इलेक्शना पहिली, आमच्या बरोबर ते युनायटेड अपोजिशना बरोबर ते आसात। सो भारत जोडो यात्राक राहुल गांधीन सांगला की इट इज ओपन फॉर ऑल, ज्यांका दिसता की बाबा आज देशाचेर जे मुद्दे राहुल गांधीन उठयल्यात, अनएम्प्लॉयमेंट आसूं किंवा म्हारगाई आसूं किंवा डेमोक्रेसीचो जो मर्डर चल्ला, सो असले कोण जे बिलीव इन दीस दे आर फ्री टू जॉईन। तुम्ही तमिळनाडूक पहिला असतले स्टॅलिन जॉईन झालो, महाराष्ट्राक पहिला असतले उद्धव ठाकरे फॅक्शन शिवसेना जॉईन झाली, एनसीपी जॉईन झाली, सो टुडे विजय सरदेसाय जॉईन मान्य करता सर आम्ही। तरी पण आता हल्ली जो 2 दिस झाले विजय सरदेसायन एक इंटरव्यू सांगला की जेव्हा अलायन्सचं हे झालं विचार येतो त्यांना काँग्रेसीन काय सिरियस घेतलं ना, आणि आता तो भारत जोडो यात्रेक दिसतं आमकां, हजेर किती तुमचं म्हणणं? सी, विजय सरदेसायन इंटरव्यूवाक किती सांगला आणि कित्याक सांगला हे म्हाका दिसतं तुम्ही विजय सरदेसायक विचारचे पडतले।
आमचे लीडर श्री राहुल गांधी सांगला की भारत जोड़ो जी यात्रा आसा इट इज अ नॉन पॉलिटिकल थिंग आणि मेन म्हणल्यार जे आज मुद्दे राहुल गांधी कन्याकुमारी टू कश्मीर जे एक भारत जोडपाचो जो प्रयत्न चलला जे भारताचे जे इश्यू आसा अनएम्प्लॉयमेंट आसू किंवा म्हारगाई आसू किंवा एक युनिटी हाडपाचो जो प्रयत्न चलला जातून कोणाक दिसता आणि जे बिलीव इन दीस दे कॅन दे आर फ्री टू जॉईन. थँक्यू सर. राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांबाहेर धान्यमालाची माहिती देणारे फलक लावले जाणार आहेत. या फलकांवर धान्यमालाच्या सर्व माहितीसह जर काही गडबड आढळल्यास कोणाकडे तक्रार करावी याबाबतचाही तपशील देण्यात येणार आहे. या फलकांसाठीचं टेंडर नागरी पुरवठा खात्यातर्फे जारी करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी राज्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा नागरी पुरवठा खात्याचा धान्य घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अजून बेपत्ताच आहे. मात्र आता खात्यानं राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांबाहेर धान्य मालाची माहिती देणारे फलक लावण्याचा निर्णय घेतलाय. या फलकांसाठीचं टेंडर खात्याकडून जारी करण्यात आलंय. या फलकांवर त्या स्वस्त धान्य दुकानांच्या रेशन कार्डांची माहिती, किती माल आला, किती माल लोकांनी नेला, किती बाकी आहे यासह इतर माहिती देण्यात येईल. जर लोकांना काही गडबड दिसल्यास कोणाकडे तक्रार करावी याबाबतचा तपशीलही या फलकावर दिला जाणार आहे. टेंडर प्रक्रिया पार पडण्यासाठी 15-1 दिवस जातील. जानेवारीत हे फलक दुकानांबाहेर लागतील अशी माहिती खात्याचे संचालक गोपाळ पारसेकरांनी दिली. सर, तुम्ही एक न्यू टेंडर काढला की फेअर प्राईस शॉप्स आहात त्याच्या बाहेर बोर्ड डिस्प्ले करपाचं, म्हणून नेमकं सर किने तो बोर्ड आणि त्याच्यावर किने किने डिस्प्ले करतले आणि वो आता किद्या खातीर तुम्ही असे हे केला? नाही, हे आमची पाईपलायनान आशिल्लें असं बोर्ड दिवपाचं सगळ्यांकूच. सगळे 400 आमचे 455 जी फेअर प्राईस शॉप्स आसा न्ही त्यांना बोर्ड आम्ही दितले आणि हो कॉमन असतो सगळ्यांक एकूच आम्ही दितले स्वतः हांगा डायरेक्टर सिव्हील सप्लाय टेंडर करून आणि त्याच्यात ते बरयतले रायस अंत्योदय कितको त्यांच्या कडेन आसा, रेशन कार्ड कितके आसा आणि प्रायोरिटी हाऊसहोल्ड कितके आसा, APL कार्ड कितके आसा, ANP कार्ड कितके आसा, वीट APLचं कितके आसा, शुगर APLचेर बीन आसा जाल्यार ती आता सध्या आमच्या कडेन ना, पूण ही जर आमच्या कडेन आसा जाल्यार आमी हे प्रोविजन करून थंय दवरलेलें आसा किदें आनी हेजेर थंय विजिलन्स कमिटीचें नांव बीन बरयल्लें आसा, थंय तेंच्यांनी वचून कोणाक कंप्लेन करपाक जाय किदें करपाक जाय तें सगळें तेजेर आसा. तशेंच तेजे गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट किंवा सेंट्रल गव्हर्मेंट कितकी सबसिडी दिता तेंय तेजेर आसतलें. सकयल एक कॉलम असो आसता किदें टेबल शोईंग द सबसिडी बॉर्न बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट ऑन PDS फूड ग्रीन अंडर नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट 2013. तेर तशें आनी हेजेर आमी आज कोटेशन काडलेलें आसा, हे टेंडर काडलेलें आसा, 15 दिसां भितर तें हें जातलें. सो आतां जर असो बोर्ड लायलो न्हय कितें हेचो फायदो जातलो लोकांक? किंवा लोकांक कळटलें हेज्या कडेन कितें कितें आसा आनी कितें कितें आसा, कितके आसा स्टॉक बीन कितें आसा तें कळटलो तेजे वयल्यान. हां, सो तो जो कोण फेअर प्रायस वालो आसा तेणें ते सारके डिस्प्ले तेजेर करप? हय, तेजेर तेणें बरोवपाक जाय. हां, सदांच. ओके, स्टार्टींग स्टॉक कितको आसा आनी दुसरे दीस येतकूच रिफ्रेश करपाक जाय. हां, सो तो अपडेटेड माहिती लोकां पर्यंत तेचेर मेळटली की स्टॉक आसा काय ना, सोपलो काय ना, किंवा बॅलन्स बीन किदें उरलो जाय. ओके, सो सर आता फाटल्या दिसांनी हे जाल्ले पळय, सो तशें बीन म्हणजे ह्या बोर्डाक लागून किंवा हे काय तशें हे काय ना, पूण हे मातशें आमकां बरें जातलें. आमी हेजे तेंका कितको स्टॉक येयला ते आसतले, तेजे ओपनिंग बॅलन्स कितको आसतलो आनी क्लोजिंग बॅलन्स कितको आसतलो तो डेलीचो डेली तेंच्यांनी तो बरोवपाक जाय. हे तेजे वयल्यान आमकां कळटलें. ओके, आणि सर जर कोणी ते फेअर प्राईस वाल्यान किती बरोवंक ना, अपडेट बीन करूंक ना, जाल्यार मागीर आमचे इन्स्पेक्टर असतले लोकल तालुका लेवल तेही ऍक्शन घेतले किंवा आमचे फ्लाईंग स्कॉड असा तेही त्याच्यावर हे करून मागीर आम्ही त्यांचे जी किती नेसेसरी ऍक्शन असा ती घेतली. ओके, सो केन्ना पर्यंत सर इन प्रोसेस टेंडर तुम्ही आयज काढला? टेंडर आज काढले 15 दीस मागीर जानेवारीन बीन जावपाची शक्यता असं. हां, सो सगळे प्राईस फेअर प्राईस वाल्यान तुम्ही हांगाच्यानूच बोर्ड दितले? हय, कॉमन टेंडर काढला आणि त्यांना ते आम्ही हे करतले. ओके. राज्यातील साधारण 29 स्वस्त धान्य दुकानांवर बायोमेट्रिक अस्तित्वात नाही. यावर तिथं मोबाईल रेंजची समस्या असल्याचं खात्याकडून सांगितलं जातं. खात्यानं यावर उपाय काढण्यासाठी IT खात्याकडे विनंतीही केली आहे, मात्र अजूनपर्यंत त्यावर तोडगा आलेला नाही. आणि आता खात्यानं हे माहिती फलक लावण्यासाठी टेंडर जारी केलंय. ह्या माहिती फलकांचा खरोखरच धान्याची चोरी रोखण्यासाठी वापर होईल का, की तिथंही पद्धतशीरपणे गोष्टींना फाटा दिला जाईल, हे भविष्यात पाहावं लागेल. चीफ रिपोर्टर विश्वनाथ देणे, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. सोमवारी रात्री मडगावातील गुंड विजय कुलाल याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना अटक केली आहे.
अनेक गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेला आणि पोलिसांच्या यादीत गुंड म्हणून नोंद असलेला विजय कुलाल याला काल रात्री प्रतिस्पर्धी गटातील युवकांनी मडगाव येथे कोलवा सर्कलजवळ जबर मारहाण केली, तसंच त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा नोंद केलाय. त्यापैकी सायमन फर्नांडिस आणि जोसेफ सिकेरासह अन्य एकाला रात्री उशिरा अटक केली असून अन्य आरोपी फरार आहेत. ही मारहाण गँगवॉरचा प्रकार असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते. हे प्रकरण 27 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी घडलं. ही मारहाण पूर्ववैमनस्यातून घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोलवा येथे एका रेस्टॉरंटजवळ या वादाच्या प्रकरणाला सुरुवात झाली. प्रथम तेथे मारहाणीची घटना घडली व नंतर हे प्रकरण कोलवा सर्कलपर्यंत आलं. तिथेही त्याला जबर मारहाण करून त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल केला आणि या प्रकरणाला तिथंच वाचा फुटली. 2011-22 द कंप्लेनंट नेमली विजय कुलाल रेसिडेंस ऑफ राया लॉज्ड हिज कंप्लेंट अगेंस्ट 3 अक्यूज्ड पर्सन नेमली वॉल्टर फर्नांडिस Joseph Sequeira and Simon Saldana and 3 unknown accused persons who with a common object formed an unlawful assembly and assaulted him with fist blows, slaps and kicks and further he was assaulted with a stone. The 3 unknown accused persons have been presently identified and they have been placed under arrest. At present the investigation is being carried out on merit basis. We have also registered the crime into it. And we are carrying out the investigation. At present, we have arrested 3 accused persons. That is Afzal Sheikh, who is a resident of Dawalin, Riyan, who is a resident of Saralin, and Krishna Luhar, who is a resident from Vasco. Total, there are 6 accused persons. We have arrested under unlawful assembly, wrongful restraint, and 5062, which is threatening with dire consequences. दरम्यान एखाद्या व्यक्तीला जबर मारहाण केली असताना त्याची खबर पोलिसांपर्यंत का पोहोचत नाही, पोलिसांना या घटनेचा थांगपत्ता का लागत नाही असा सवाल उपस्थित होतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी कारवाई केली, त्यामुळे राज्यातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. राज्यातील वाहतूक पोलीस फक्त पैसे गोळा करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेत, वाहतूक सुव्यवस्थेविषयी त्यांना काहीच पडलेलं नाही असा आरोप काँग्रेसनं केलाय. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांनी वाहतूक पोलीस अधीक्षकांची भेट घेत राज्यातील वाहतूक समस्येबाबत चर्चा केली आहे. ट्रॅफिक जाम झाल्या कारणान, पेट्रोलच्या गाडी असल्या कारणान पोल्युशन जाता, प्लस लोकांनी टायम जाता, भुरगे स्कुलांक वयपाचे आहात, त्या कारणान ह्या रोडा खातीर चड एक्सिडेंट जाता. चड मेला हेचो जबाबदार म्हणटा पळय तो हो सरकार. ह्या सरकाराक फक्त खबर आहा की पुलीस यंत्रणा ही फक्त रेव्हन्यू कलेक्शन करपाची हे जाल्या, आनी तेंचेरूच जबाब आसा. तुमी काल 800 कितें कॉन्स्टेबल घेतले, तेंकां खंय तुमी डिम्प्लॉय करतले, तुमी खंय तरी तेंकां हाचीन दवरतले आनी तेंचे रेव्हन्यू कलेक्शनाक दवरतले आनी कांय जायना. हितून ट्राफीक सेल म्हणटा तो तुमी खंयसरूय पळया, जंक्शनाचेर पळया नाल्यार खंयच्या रोडार पळया, खंयचो ट्राफीक सेल एक 2-3 पुलीस रावले आनी बाबा ट्राफीक कंट्रोल करता म्हणून 5 जण हॅल्मेट धरपाक आसतात आनी एकटो ट्रॅफीक हे कंट्रोल. हांव मागतां की सरकारान हेचेर लक्ष घालचें आनी येता त्या एका सिजनाक बरे लोकांनी ट्रॅफीक कंट्रोल दिवचे. हांव पुलीस यंत्रणा कडेन मागता की सरकारा कडेन तुमी सांगा की आमचो पब्लिकाचो डिमांड आनी त्या खातीर लोकांनी हेचेर आवाज उठोवपाची गरज. पळय कुट्टाडे जालो 3 वरांचो जेम. आमी आज गोंयकार जे गोंयकार आसा, जे पणजे म्हापशां मडगांव अशे आमी ट्रॅव्हल जाता, ह्या गोंयकारांचे कोण पळयतना अशें दिसपाक लागलां. ते लोकल लोकांक अशे प्रॉब्लमां करून दवरल्या की 3-3 वरां आमी कामांक जे येता पणजे आनी परते मडगांव वयता किंवां म्हापशां वयता, तांकां असो त्रास काडचे पडटा. तर हाजेर सोल्युशन आमी ट्रॅफीक पुलिसाक कांय म्हणना, आमी ट्रॅफीक पुलिसांचे जाणा की तेंचे रिसोर्सीस जे आसा ते सारके ओवर स्ट्रॅच जाल्ले आसात. आमी उदाहरणां दिलां, आतां पणजे कझिनोचो जो वाठार आसा तो सरकारान तांकां कझिनोक पळय दिला, त्या वाठारान नो ट्रॅफीक सायना आसून सुद्दां ट्रॅफीक कंजेशन जाता. आमी मागणी केल्या ती कित्याक ताजेर एक्शन जायना? आमी जर एक कॉमन मॅन खंय जर नो पार्किंगान लायले जाल्यार आमचेर एक्शन जाता. हें जावचें, हाजेर एक्शन जावचें. सेकेंड, आतां आमी ताजेर लक्षांत हाडलां की बागा आनी कालंगूट वाठारान जर आज परिस्थिती इतली जर त्या लोकल लोकांक सोदचें पडटा
जाल्यार फुडें आनी येता त्या दिसांनी कितें जावचें ना. ताणें आपले अडचण्यो सांगल्या, खुबशे प्रॉब्लमां आसात ती आमी एक्चुली सरकाराची दुसरी यंत्रणा आसा. फॉर एग्जाम्पल आतां पणजे भितर मेन कॉज हे ट्रॅफीक कंजेशन जावपाचें म्हणल्यार PDA आनी CCP आनी कॅप्टन ऑफ फोर्स ही तीन यंत्रणा जर पयशी तांणीच पळय. आतां हांगा लोकल हांगा परमिशनां दिल्या नाका जाल्लीं, मागीर इवँट मॅनेजमँट जाता हांगा. कसलो इवँट येता आनी पणजे पडटा. इबी जाता जाता काल मिरामार बिचाचेर क्लिनींग म्हणून आनी केलें. हणजूण समुद्र किनाऱ्या प्रकरील बेकायदेशीर बांधकामा प्रकरणी अपडेट. हणजूण पंचायत आणि CRZ ऑथॉरिटी यांनी मिळून एक जॉईंट रिपोर्ट हायकोर्टासमोर सादर केलाय. यानंतर कोर्टानं पंचायतीला यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न केलाय. बुधवारी हे प्रकरण हायकोर्टात सादर केलं जाणार असून पंचायतीला याचं उत्तर द्यायचं आहे असं ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी म्हटलंय. समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर बांधकामासंदर्भात आज विषय आला होता हायकोर्टमध्ये, काय झालं त्यात? अंजुणा किनारपट्टीवर जे स्ट्रक्चर्स किंवा बांधकाम जे आहे त्याच्याविषयी एक सर्वे रिपोर्ट आपण आज कोर्टमध्ये फाईल केला. हा जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्ट पंचायत आणि CRZ ऑथॉरिटी यांनी मिळून केला होता. त्याच्यात जे परिस्थितीत बीचवरती किंवा समुद्र किनाऱ्यावरती आहे ती स्ट्रक्चर्स, त्यांचे फोटोग्राफ, त्यांचे सर्वे नंबर्स, त्यांच्याविषयीची जी माहिती अवेलेबल आहे ती हायकोर्ट समोर आता मांडलेली आहे. ती आज मांडल्यानंतर हायकोर्टनं पंचायतला असं विचारलं की ह्याविषयी पंचायत कधी केव्हा आणि किती लवकर कार्यवाही करू शकतो, त्याप्रमाणे ती केस आता उद्या ठेवली आहे हायकोर्ट समोर. आणि पंचायत ऑफ अंजुणा पंचायतीला हायकोर्टला सांगायचं आहे की किती दिवसात आणि कशा प्रकारे ह्या बांधकामासंबंधी पंचायत कार्यवाही करेल त्या विषयासाठी ती उद्या ठेवली. हे जे संयुक्त तपासणी झाली होती त्या संदर्भात किती बांधकामे यात उल्लेख आहे? बांधकामं जी ज्या ह्या रिपोर्टमध्ये मेन्शन केलेली आहे त्या ती जवळजवळ 250 वरती आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की ती सगळी बेकायदेशीर आहे, तसं नाही आहे. त्याच्याविषयी आणखी पुढे माहिती जमा करून त्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो घेऊन रेकॉर्ड्स चेक करून याविषयी पंचायतनी किंवा CRZ ऑथॉरिटी यांनी ते ठरवायला हवं की किती बेकायदेशीर आहे किती कायदेशीर आहे. सध्याच्या परिस्थितीत CRZ ऑथॉरिटी जी आहे त्याचा जो वेळ आहे किंवा त्याची टाइम लिमिट आहे, टर्म आहे, तो 1 नोव्हेंबर रोजी संपलेला आहे. त्याच्या कारणाने सध्या CRZ ऑथॉरिटी अस्तित्वात नाही आहे. म्हणून पंचायत याविषयी कार्यवाही करू शकतो. म्हणून हायकोर्टनं पंचायतला सांगितलं आहे की उद्यापर्यंत याविषयी काय जो त्यांचा विचार आहे, काय ऍक्शन घ्यायची आहे ते हायकोर्टला सांगायची. राज्यात वीज चोरी सुरू असल्याचा दावा खुद्द वीज मंत्री सुदीन ढवळीकरांनी केलाय. वीज विभागाच्या महसुलात तोटा झाल्याचं दिसून आलं असून कारवाई करण्यासाठी चोरीची अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. स्मार्ट मीटर सारख्या उपक्रमांमुळे अशी प्रकरणं कमी होतील असा विश्वास वीज मंत्र्यांनी व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी EV अनुदानावरही भाष्य केलंय. कळंगूट येथे वीज ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते. इट इज 5.8 पर युनिट. आम्ही तुमकां वीज कशी दिता दिवपाकूच जाय, कित्याक तातूंतय मजे येलो नाजाल्यार आनी कितें पुजा येवपाची. ही दिवपाक जाय 1.5, 1.2, 1.75 दिवपाकूच जाय. पूण त्याच बरोबर चोरून वीज वापरता ती बंद जावपाक जाय. जावपाक जाय काय ना? जावपाक जाय. आमचे ध्येय आणि धोरण ते असा, चोरून वीज बंद करपाची. जे आम्ही 14% लॉस इन ट्रान्समिशन आशिल्लो द वी हॅव ब्रॉट इट टू बिलो 12 अँड इन नेक्स्ट 6 मंथ्स आय एम शुअर माय इंजिनियर विल ब्रिंग इट बिलो 9 इन 1 डिजिट. हांव नायन म्हणणार इन 1 डिजिट, कारण वी प्रोमिस. जसे 5 पैसे वाढले स्ट्रीट लायट नवे आम्ही पॉलिसी केली स्ट्रीट लायट. आता पंचायतीकडे वचपाची गरज ना, तुम्हाला जिल्ह्याकडे वचपाची गरज ना. यू कॅन डायरेक्टली गो टू द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. जसे बाकीची कनेक्शनां सगळे तुम्ही घेता तशी अँड आज देम ही स्ट्रीट लायट सारखी ना. आम्ही न्यू पॉलिसी केल्या आणि ती पॉलिसी इम्प्लिमेंट करपा खातीर तुम्ही मुखार वचपाक जाय.
वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.